दिन के उपलक्ष्य में शुरू हुए सेवा सप्ताह के अंतर्गत आज बीजेपी पदाधिकारियों ने नेरुल में फ्री हेल्थ कैंप का आयोजन किया। इस शिविर में पूर्व मंत्री विधायक गणेश नाइक, पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक और वरिष्ठ नेता दशरथ भगत खास तौर पर मौजूद रहे। यहां सैकड़ों नागरिकों ने हेल्थ कैंप का लाभ उठाया। देखिए रिपोर्ट। भारतीय जनता पार्टी आज से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन पर सेवा सप्ताह मना रही है। इस क्रम में आज नई मुंबई नेरुल के आश्रय हाल में रक्तदान एवं मुफ्त नेत्र जांच शिविर का आयोजन किया गया। पूर्व मंत्री गणेश नाइक ने इसका शुभारंभ किया। पूर्व नगर सेवक रविन्द्र इथापे एवं नेत्रा शिर्के जैसे स्थानीय नगर सेवकों के सौजन्य से आयोजित इस हेल्थ कैंप में पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, वरिष्ठ नेता दशरथ भगत, सुरेश शेट्टी और युवा नेता निशांत भगत समेत तमाम पदाधिकारी मौजूद रहे। इस अवसर पर विधायक गणेश नाइक ने हेल्थ कैंप के आयोजन की सराहना करते हुए रक्तदान करने वाले नागरिकों और बीजेपी कार्यकर्ताओं का हौसला बढ़ाया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व और उनके कार्यों का गुणगान करते हुए विधायक गणेश नाइक ने विश्वास जताया कि देश के प्रति समर्पित प्रधानमंत्री को लोक सेवा से बेहतरीन और कोई शुभकामना नहीं हो सकती। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसापासून पंधरवडा हा सेवा पंधरवडा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याच्या राजधानीत, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुका ठिकाणी, गाव ठिकाणी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा स्तरावर विविध समाजाच्या सेवा देणारे कार्यक्रम सुरू झालेले आहेत। त्याच्यातला एक भाग म्हणून आज नवी मुंबई महापालिकेच्या ह्या नेरुल सिवूळ परिसरामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। ह्या विभागाचे प्रमुख कार्यकर्ते रवींद्रजी इथापे यांच्या नेतृत्वाखाली आज रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे। एकूणच येत्या 15 दिवसामध्ये नवी मुंबईतल्या विविध नोडच्या विविध सेक्टरमध्ये, म्हणजे मी वॉर्डमध्ये म्हणून, विविध प्रकारची समाजाची सेवा करणारी कार्य घडणार आहेत। आणि म्हणून नरेंद्रजी मोदी यांना शतायुष्य होण्यापेक्षा हजारो वर्षाचं त्यांना जीवन मिळावं अशा प्रकारची समाजातील प्रत्येक घटक, धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे, काही पक्षाच्या पलीकडे जाऊन लोक कसं हितचिंतन करत आहेत। कारण भविष्यकालामध्ये जगामध्ये सगळेच सामर्थ्यवान होणार आहेत। अशा वेळेला शस्त्रातून युद्ध जिंकण्याची जी कोणाची इच्छा असेल तर ती तात्पुरती असेल, परंतु विनाश आणि विध्वंस होऊन त्या गोष्टी घडतील। आणि म्हणून काल समरकंद या ठिकाणी रशियाचे प्रमुख पुतीन साहेबांच्या बरोबर बोलताना मोदी साहेबांनी म्हटलं की जगाची प्रगती होताना सुसंवादातून सगळे प्रश्न सुटले पाहिजेत, तरच भविष्यकालामध्ये विश्वाची प्रगती होईल, विश्व शांती नांदेल। हा संदेश देण्याकरता नुसतं तोंडातून देऊन जमणार नाही, तर त्याकरता नेतृत्व प्रबल व्हायला पाहिजे, प्रबल झालेलं आहे। आणि म्हणून जगाच्या पाठीवरच्या नेतृत्वाकडे नजर टाकले असताना मोदी साहेबांचं नेतृत्व हे उज्ज्वल झालेलं दिसते। भविष्यकालामध्ये जगामध्ये शांतता नांदण्याकरता मोदी साहेबांचं नेतृत्व हे निश्चितपणे कार्यक्षम ठरेल। आणि त्याकरता त्यांना आयुष्यवान होताना नुसते शतकाचं न तो हजारो वर्षाचं आयुष्य मिळावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। वही हेल्थ कॅम्प के आयोजक एवं पूर्व नगर सेवक रविन्द्र इथापे एवं नगर सेविका नेत्रा शिर्के ने भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को यशस्वी पीएम बताते हुए उनका गुणगान किया। आरोग्य शिविर को पीएम मोदी के लिए शुभकामना देने की एक कोशिश बताते हुए नगर सेवकों ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। तसं पाहिलं तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा असा दिवस आहे। परवाला आपण पाहिलं की नवी मुंबईचे भाग्यविधाते आमचे, आपले सर्वांचे नेते, लाडके नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस संपन्न झाला।
त्या दिवशी सुद्धा नाईक साहेबांनी संकल्प केला होता की कोणतेही कार्यक्रम घेऊ नका, बॅनर पोस्टर लावू नका. आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेलं आहे, कोणताही केक कापू नका, गुच्छांचं हे करू नका, अनावश्यक खर्च आता टाळा. त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती आज 17 सप्टेंबर आहे, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा पंधरवडा या ठिकाणी साजरा करण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे. आज आपण पाहतो की नरेंद्रजी मोदी हे फक्त भारत देशाचं नेतृत्व करत नाही तर जगाचं नेतृत्व करतायत. भारताला एका उत्तुंग शिखरावरती नेण्याचं काम त्यांचं या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं नवीमुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक नोडमध्ये हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नेरूळ परिसरामध्ये आज आयोजित कार्यक्रम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आयोजनाचं भाग्य लाभलं म्हणून मी भाग्यवान समजतो. या ठिकाणी श्री रामकृष्ण नेत्रालयाच्या वतीनं नेत्रचिकित्सा शिबिराचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे होत असताना आम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आदरणीय गणेश नाईक साहेबांची शिकवण आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी शिकवण आहे, आज देशाला वेगळ्या वाटचालीकडे घेऊन जात असताना चांगले शिस्तप्रिय देश, शिस्तप्रिय नेता ज्या पद्धतीनं देशाला लागला आहे त्याच पद्धतीनं नोव्हेंबरलासुद्धा लागलेला आहे. आम्ही कुठेही कमी पडत नाही आणि त्याचंच ही बाब म्हणून आज आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे. मी एक त्यांचा जवळचा सहकारी कार्यकर्ता म्हणून मी माझ्या वतीनं, प्रभागाच्या वतीनं, नवीमुंबई महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देव अशी सुयोग चिंतितो आणि भरभरून सदिच्छेने शुभेच्छा व्यक्त करतो. हाच खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या देशासाठी, कारण आज आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे सगळ्यांचे लाडके पंतप्रधान आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सगळ्यांची सदिच्छा आम्ही इथे व्यक्त करतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या देशामध्ये जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे, मग प्रत्येक क्षेत्रामध्ये असू दे, तर त्यांनी एकच गोष्ट जगापुढे मांडलेली आहे की हा देश हा प्रगतिशील देश आहे. ह्या देशामध्ये जी जनता आहे ती खूपच जास्ती त्यांना विजन चांगलं आहे आणि आपल्या देशातली जनता ही हुशार आहे, आपली मुलं हुशार आहेत, आपल्याकडे जेवढे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या जोरावरती हा देश एक दिवस जगातला सगळ्यात सर्वश्रेष्ठ देश होणार आहे आणि त्याची वाटचाल आता सुरू झालेली आहे. या मागच्या 8 वर्षात तुम्ही बघाल की मुलांना बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन असू दे किंवा गरिबी हटाव आंदोलन असू दे, सगळे जे काही कार्यक्रम उपक्रम मोदीजींनी जे केलेले आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणं, त्याचबरोबर लोकांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यक्रमातून झालेला आहे. आणि म्हणून आजचं हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते गणेशजी नाईक साहेबांनी म्हणूनच केलेलं आहे की जेव्हा आम्ही समाजाची सेवा करतो त्यावेळेस जनतेची काय समस्या आहे ते बघून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक कार्यक्रम जो आहे तो ह्या 15 दिवसामध्ये घेण्यात येणार आहे आणि आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहेत. आणि आज आपण बघाल की नेत्रदान नेत्रचिकित्सा शिबिर झालेलं आहे, त्याचबरोबर जे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे आपण रक्तदान म्हणतो ते शिबिर आज झालेलं आहे. तर लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करायची, प्रत्येकाची समस्या जाणून घ्यायची, हेच मला वाटतं पंतप्रधान मोदीजींच्या बर्थडेच्या दिवशी आम्ही त्यांच्यासाठी एक छोटे कार्यकर्ता म्हणून हेच कार्य करू शकतो. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की नवी मुंबईच्या जेवढी लोकं आहेत त्यांची पूर्णपणे सेवा करायचा आम्ही भारतीय जनता पक्षाचे जेवढे कार्यकर्ते आहोत ते प्रयत्न करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.